आणि आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी असा निर्णय घेतलाय की कोल्हापूरच्या या पहलवानाचा सत्कार भारतीय जनता पार्टी करेल आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही 5 लाख रुपये हे त्यांना त्यांच्या पुढच्या सरावाकरता या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. कोल्हापूर उत्तरची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि एक प्रचंड मोठा प्रतिसाद हा भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांना या ठिकाणी मिळतो आहे. विशेषतः हा जो मतदारसंघ आहे हा हिंदुत्ववादी मतदारसंघ आहे. वर्षानुवर्ष या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत होती, भारतीय जनता पक्षाची मदत होती, त्यामुळे आमच्या विचाराला मानणारा अशा प्रकारचा मतदारसंघ आहे. आणि आता काँग्रेस हा मतदारसंघ लढवते आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहे, पण राजकारणामध्ये पॉलिटिकल अर्थमॅटिक चालत नाही, राजकारणात पॉलिटिकल केमिस्ट्री चालते आणि इथल्या मतदारांची पॉलिटिकल केमिस्ट्री ही पूर्णपणे बदललेली आहे. तो शिवसेनेचा आहे म्हणून मतदार शिवसेने काँग्रेसला मतदान करेल किंवा अशा प्रकारचं जे अरिथमॅटिक आपण लावतो ते अरिथमॅटिक आता लागणार नाहीये. पॉलिटिकल केमिस्ट्री ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं आणि भगव्याच्या बाजूनं आहे हे आता या उत्तर कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्तर कोल्हापूरमध्ये एक अजून गोष्ट मला पाहायला मिळाली, ती म्हणजे मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण. ज्या प्रकारे सत्ता पक्षाचे नेते मंत्री दहशत पसरवण्याचं काम करतायत, महाराष्ट्र आहे की बंगाल आहे असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा प्रकारचं काम या ठिकाणी होताना दिसतंय. पण मला विश्वास आहे या दहशतीला झुगारून लोक मोठ्या प्रमाणात मतदान करतील आणि भारतीय जनता पक्षालाच या ठिकाणी लोकांचं मतदान मिळेल याबद्दल मला कुठलीही शंका नाही. खरं तर आपण एकूणच राज्याची परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सत्ता पक्षाबद्दल महाविकास आघाडीबद्दल लोकांमध्ये प्रचंड मोठा संताप आहे आणि ज्या प्रकारचा भ्रष्टाचार अनाचार दुराचार या आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याची एक स्वाभाविक अशा प्रकारची लोकांच्या मनामध्ये चीड आहे. कोल्हापूरमध्ये महापूर आल्यानंतर लोकांना आश्वासन दिलं की 2019 तेव्हाच्या सरकारने जे काही दिलं ते सगळं आम्ही देऊ, पण हे सरकार ते काही देऊ शकलं नाही. इथले पालकमंत्री असतील मंत्री असतील हे कोणीही सरकारला पटवू शकले नाहीत की मागच्या महापुरात जे मिळालं तेच आत्ता आपण दिलं पाहिजे आणि त्यामुळे लोकांचं आतूनात नुकसान आपण झालेलं पाहिलं. ज्या प्रकारे गोकुळच्या निवडणुकीकरता लॉकडाऊन पोस्टपोन करण्यात आला आणि 400 लोकांचा मृत्यू झाला हे देखील लोकांनी अनुभवलेलं आहे आणि गोकुळची निवडणूक झाल्याबरोबर लागलेल्या लॉकडाऊनचा विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना कशा प्रकारे मारण्यात आलं हे इथल्या व्यापाऱ्यांनी अनुभवलेलं आहे. एकूणच कोल्हापूरच्या विकासामध्ये
महाविकास आघाडीचं काय योगदान आहे, एक तरी गोष्ट महाविकास आघाडी दाखवू शकते का? आज आम्ही इथला टोल रद्द केला, इथल्या एअरपोर्टचं विस्तारीकरण सुरू केलं, हायवेचं काम सुरू केलं, पिण्याच्या पाण्याची योजना असेल, जलमल निस्तारणाचं काम असेल, असे कित्येक कामं आहेत की जी आमच्या सरकारच्या काळात केलेली आम्ही दाखवू शकतो. पण हे सरकार आल्यानंतर एकही काम कोल्हापूर करता आम्ही केलं आहे असं हे सरकार दाखवू शकत नाही. आणि म्हणून आता जनतेचा पुरता भ्रमनिरास झालेला आहे आणि हे सरकार स्वतःच्या पलीकडे पाहू शकत नाही ही भावना लोकांमध्ये तयार झाली असल्यामुळे मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एक चांगला विजय मिळेल आणि 107वे भाजपचे आमदार म्हणून या ठिकाणी नाना कदम हे निवडून येतील. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये सोलापूरला, पंढरपूरला पांडुरंगाचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे आणि आता यावेळी आई अंबाबाईचा आशीर्वाद हा निश्चितपणे आम्हाला मिळेल हा मला विश्वास आहे. या ठिकाणी माननीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण टीमने, आमचे मुन्नाजी असतील या ठिकाणी, आमचे सगळे आमदार असतील, सगळे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली आहे, लोकांपर्यंत आमचे लोक पोहोचले आणि आता लोकांना निश्चितपणे माहिती आहे की 12 तारखेला काय नेमकं करायचं लोकांचं ठरलंय आणि ते भाजपला जिंकवणार आहे. किती पडतील वगैरे नाही, ते सगळेच आमच्या सोबत आहे. भाजपने वाद निर्माण केलेले आहे शाहू मुले आंबेडकरांची, शाहू महाराजांची ही नगरी आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं राजकारण आता भाजप करते असा आरोप नाना पटोलेंनी आज नाना पटोलेंना न पाहता, न समजता, न विचार करता बोलण्याची जुनी सवय आहे. आमच्याकडे असताना ते असंच बोलत होते, म्हणूनच आता ते तिकडे गेलेले आहे. खरं म्हणजे भगव्याचा त्यांना एवढा राग का आहे, भगव्याचा त्यांना एवढा तिटकारा का आहे, भगवं म्हटल्याबरोबर धर्मांधता का दिसते आणि त्याचवेळी इतर धर्माचा विषय आला तर त्याचं लांगून चालन ते का करता, या प्रवृत्तीमुळेच खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचा विचार जो आहे हा विचार या लांगूल चालनाच्या पद्धतीमुळेच आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे त्यांना कितीही भगव्याचा तिटकारा असला तर या छत्रपतींचा भगवा आहे तो घेऊन आम्ही पुढे जाणारच. राज्यामध्ये सांगितलं होतं की 3 लाख काय प्रचाराला 3 लाख राज्यामध्ये आपण आता उल्लेख केला की भ्रमनिरास झालेला आहे, त्यामुळे भाजपकडून अशी मागणी होते का की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि कोणी त्याबद्दल विधान पण केले? भारतीय जनता पक्षाची अधिकृत अशी कुठलीही मागणी नाही. निवडणुकीच्या काळातच अजूनही भाजपला हिंदुत्वाचा आधार घेता घ्यावा लागतो आणि काल जी गर्दी जमवली होती ती बाहेरून आणलेल्या लोकांची गर्दी होती असा दावा नाना पटोले केला. नाना पटोलेंवर तुम्हाला या आधीच उत्तर दिलाय, मी पुन्हा एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाचा श्वास हिंदुत्व आहे. हिंदुत्व आणि विकास हा आजचा नाही आहे, या अजेंड्यावर भारतीय जनता पक्ष तयार झालेला आहे. नाना पटोले फार थोड्या काळाकरता आमच्याकडे आले होते तेव्हा त्यांना त्याची माहिती नाही आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप होत आहेत, कुठेतरी महिलांच्या बद्दल केलेलं विधान असेल, त्यानंतर ईडीची दाखवलेली भीती असेल आणि पाटीलांची केलेली भाषा असेल, यामधून पार्टी विथ डिफरन्स अशी भाजपची ओळख असलेली ओळख कुठेतरी बदलत चालली आहे? कुठलीही ओळख बदललेली नाही. वस्तू एखाद्या गोष्टीचा विपर्यास हा अनेक वेळा केला जातो, तो विपर्यास या ठिकाणी निवडणुकीच्या काळात अधिक मोठ्या प्रमाणात होतो, तसाच विपर्यास तो झालाय. भारतीय जनता पार्टी आपल्या तत्वांवर, आपल्या नीतीवर पूर्णपणे कायम आहे आणि म्हणून जनता आमच्या सोबत आहे आणि देशामध्ये तुम्ही बघितलं असेल जनता आमच्या सोबत आहे. एकीकडे महागाई, बेकारी, बेरोजगारी सारखे प्रश्न असताना युवकांच्या हातामध्ये हनुमान चालीसा देऊन भोंग्या विरोधात काम करायला काही जण सांगताय, या घटनेकडे तुम्ही कसं बघता आणि याच्याशी हिंदुत्व कसं? असं आहे की हनुमान चालीसा
हा आपल्या देशाची एक परंपरा आहे आणि हनुमान चालीसा म्हटल्याने काही लोकांना इतका राग का येतो हा सवाल त्यांना कधीतरी विचारा की तुम्हाला का राग येतो हनुमान चालीसा म्हटल्यानंतर. भोंगे वाजल्याने जर राग येत नसेल तर हनुमान चालीसाने राग यायला नको. त्यामुळे मला असं वाटतं की याचं उत्तर हे त्या लोकांना विचारलं पाहिजे ज्यांना हनुमान चालीसा ऐकून राग येतो. मुंबईमध्ये भोंगे लावण्यावरूनच कारवाई काही ठिकाणी करण्यात आली आहे. यावरून शिवसेनेचं हिंदुत्व संपले असं मनसेचे संदीप देशपांडे म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ते संदीप देशपांडे काय म्हणतात आणि मग यांचं काय, मला तुम्ही आमच्याबद्दल प्रश्न विचारा ना. मी काय त्यांचा तिसऱ्याचा प्रवक्ता नाही आहे. मी भारतीय जनता पक्षाचा नेता आहे. असं तुम्हाला वाटतं का? असं आहे, मी मागच्या वेळेसही म्हटलं की ज्यावेळी शिवसेनेच्या विभाग प्रमुखाने उर्दूमध्ये कॅलेंडर काढून जनाब बाळासाहेब ठाकरे असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव छापलं, त्यावेळीच हिंदुत्ववादी असलेली शिवसेना ही आता सुडो सेक्युलर झाली, छद्म धर्मनिरपेक्षवादी झाली. आमचं कुठल्याही धर्माला विरोध नाही, कुठल्या धर्माच्या प्रार्थनेलाही विरोध नाही, पण लांगुल चालनाला आमचा विरोध आहे. त्यामुळे तीही लांगुल चालन करायला लागली, मग शिवसेनेचे नेते अजाम स्पर्धा जर भरवत असतील तर हे प्रश्न तर निर्माण होतीलच. शरद पवार यांच्या घरावरती सर काल दगडफेक झाली किंवा जो राडा झाला, काही राडा म्हणतात काही उद्रेक म्हणतात, पण एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तुमच्याही काळी होतं, तीही मागणी विलिनीकरणाची होती. आज त्या मागणीकडे तुम्ही कसं बघताय आणि मागणीचं समर्थन करताय? असं आहे की या संपूर्ण आंदोलनामध्ये आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत होतो, सातत्याने त्यांचे प्रश्न आम्ही लावून धरले, मात्र सरकारने प्रचंड आडमुठी भूमिका घेतली. मी तर सरकारला हेही म्हटलं होतं की ठीक आहे, तुम्हाला जर विलिनीकरण करायचं नसेल तर दोन पावलं पुढे येऊन अजून काय मार्ग निघू शकतो तो प्रयत्न करा, पण आम्ही चर्चाच करणार नाही, या कंडिशन असतील तर आम्ही चर्चा करू. ही जी काही भूमिका सरकारने घेतली आणि 5 महिने हा संप चिघळत ठेवला हे अतिशय चुकीचं होतं. आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांचा मोठा उद्रेक आजही आपल्याला पाहायला मिळतोय. तथापि पवार साहेबांच्या घरावरची घटना घडली ती चुकीची आहे आणि त्याचा आम्ही निषेधच करू. असं आहे की सगळ्या पक्षांमध्ये काही अल्पबुद्धीचे लोक असतात, असे अल्पबुद्धीचे लोक अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात. भारतीय जनता पक्ष मागून वार करणारा नाही, आम्ही समोरून वार करणारे लोक आहोत. आणि अशा प्रकारे पवारसाहेबच काय, कुठल्याही नेत्याच्या घरावर अशा प्रकारचा हल्ला होणं हे निषेधार्य आहे. पण माझा पुन्हा सवाल हाच असणार आहे की पत्रकारांना माहिती आहे की अशा प्रकारचा या ठिकाणी लोक जात आहेत, त्या ठिकाणी ते बॅनर लावत आहेत, ते एक तास आधी पत्रकारांना SMS देत आहेत, तुमचे कॅमेरे घेऊन उपस्थित राहा, सगळा मीडिया कॅमेरा घेऊन उपस्थित राहत आहे आणि पोलीस झोपल्यात. खरा सवाल पोलिसांना विचारला पाहिजे. आणि हे जे सत्ता पक्षातले कमी बुद्धीचे लोक या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर आरोप करतायत, त्यांना लाज वाटली पाहिजे की त्यांचं सरकार असताना पत्रकार पोचतायत पण पोलीस पोचत नाही आहे. पण मला असं वाटतं हे त्यांच्याही लक्षात आलं आहे आणि त्या लाजेखातरच हा विषय डायव्हर्ट करण्याकरता ते इकडे तिकडे आरोप लावतात. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.